नमस्कार मंडळी, मी हार्दिक पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती, ज्याचंच नाव आहे आपलंच हार्दिक. तर हो, आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आलेला आहे आणि त्या व्हिडिओला मस्त प्रतिसाद भेटलाय मला तुमच्याकडनं. असंच प्रेम करत राहा. तर तुम्ही एक नोटीस केलं असणार की आपल्या त्या व्हिडिओमध्ये ना थोडंसं एक ऑडिओ प्रॉब्लेम आलेला आहे, की जेव्हा मी हॉटेलमध्ये पोचतोय त्यानंतर ऑडिओ क्लिअर नाही आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर लवकर पहिला तो व्हिडिओ बघून या, तर तुम्हाला समजून येईल की एक्झॅक्टली मी कोणत्या प्रॉब्लेमबद्दल बोलतोय. तर मी असा विचार केला की चला एक माईक घेऊयात. तर माईक घेण्यासाठी ना मी बोरा बाजारला जाणार होतो, पण आजचं क्लायमेट आहे ना काही मला साथ देत नाही आहे. खूप पाऊस पडतोय, प्रचंड पाऊस पडतोय बाहेर, म्हणून मी विचार केला की चला एक टेम्पररी माईक घेऊन ठेवूयात, जेणेकरून आपण व्हिडिओ तरी शूट करू शकतो. तर मंडळी, एक तुम्हाला सांगायचं राहिलं की आपल्यासोबत आहे ना वाशीला आपला एक मित्र सुद्धा येतोय हितेश नावाचा. तर आता तो थोड्या वेळातच आपल्या ब्लॉगमध्ये पण येईल. स्कूलमध्ये का नाही गेलासच? मामाकडे जायचंय म्हणून स्कूलमध्ये नाही गेलस? काय असं आताच निघायचं ना, बघताय. जेव्हा आमच्या वेळेस आम्ही हा रिझन दिला असता ना, तर काय काय आम्ही किती मार खाल्लं असतं आणि स्कूलमध्ये गेलो असं नाही आम्हालाच माहिती. आजकालची पोरं बघा, बिंदास कसलं टेन्शन नाही आहे ना. अभ्यास झालाय का तुझा? मग कर, चल अजून टाइम आहे, आपल्याला निघायचंय. बघत मम्मी पण काय करते किचन मध्ये. हा, अजून एक गोष्ट की हे तर तुमच्यासाठी नवीन असतील ना. तर यांचं नाव आहे ना, आम्ही यांना ना लाडाने पता बोलतो. तर आता हेच सांगतील की पता का बोलतायत. तर सांगा तुम्हाला पता का बोलतात इथे या घरात. आमचा रौनक झाला ना तेव्हा त्याला आत्या बोलताना येत होत, त्याच्यामुळे त्यांनी माझं नाव लाळाने पता ठेवलाय, त्याच्यामुळे सगळेजणी मला लाळाने पताच बोलतोय. तर तुम्हाला माहिती नसेल ना तर यांना आमच्या घरात 13 वर्ष झाले, 14 वर्ष झाले, म्हणजे रौनक जन्माला यायच्या आधीपासूनच आहेत ते इथे. तर बघू मम्मीने काय बनवलंय जेवायला. काय आहे मम्मी? मच्छी बनवली. कसली मच्छी आहे? मच्छीचा डोका येतो. अच्छा, बगूर बनवले आणि ते लिव्हर फेटा फ्राय. अरे वा, आज तर मेजवानीच बनवली मम्मी. अरे मम्मी श्रावण चालू आहे, तुमचं नाही म्हणून बनवले. अच्छा ठीक आहे. तर बघा अशी आहे आमची फॅमिली. तर चला आपण आता लवकरात लवकर जाऊयात वाशीला. चला. तर बघताय तो हितेश येतोय, जो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझा मित्र माझ्या सोबत वाशीला येतोय, तर तो हाच आहे हितेश केंद्रे. हे, हाव आर यू? आय एम फाईन. हा हितेश आहे. तर आम्ही सोबत चाललोय. आता कुठे चाललोय रे? वाशी प्लाझा. वाशी प्लाझा का? माईक घ्यायला. अच्छा, तर चला तिथे जाऊनच भेटूत आपण. ठीक आहे, चला बाय. Setting fire to my brain, wondering how I'm to blame. You're the one who doesn't dream, so why are you always sleeping? I remember when you said you're afraid of what's ahead, what I've been to ride or die. तर माझी आता फ्लेम लावून झालेली आहे. तर तुम्हाला इथे ना काही दिसणार नाहीये आता, पण इथे ना एक लेअर जमली आहे. आता आपण ती फ्लेम मुले ना, आता इथे फॉग नाही जमणार आणि इथे पण सेम तसंच होणार आहे. तर आपण आहे ना ज्यांनी लावली आहे ना त्यांच्यासोबत इंट्रोड्यूस करून देऊ. तर मंडळी आपल्यासोबत इथं या शॉपचे ओनर आहेत, त्यांचं नाव आहे अरुण सर. तो अंकल थोड़ा शॉप के बारे में बताओ ना. मेरी जो शॉप है कार एक्सेसरीज की शॉप है. ओके. और इसमें आपको म्यूजिक सिस्टम है, रिमोट लॉकिंग सिस्टम है, सीट कवर्स है, इन सब का फिटिंग करते हैं. ओके, मींस ओवरऑल पूरा कार का एक्सेसरीज यहाँ पे मिल जाएगा. ऑल ओवर कोई भी गाड़ी हो, सब गाड़ी का आपको. तो आपका शॉप का नाम भी बता दो थोड़ा. शॉप का नाम है प्रतीक कार एक्सेसरीज. ओके. पाम बीच रोड, 17 प्लाजा नियर मेरी ये शॉप है. आप यहाँ पर कभी भी आ सकते हैं और जितना बेहतर हो सकेगा उतनी अच्छी सर्विस हम आपको देंगे. थैंक यू. चलेगा, थैंक यू आपके टाइम के लिए. चलो आता लिटरली 15 मिनटाच्या नंतर आम्हाला पार्किंग भेटलेली आहे. तर आता आम्ही जातो आहे आमचं माईक घ्यायला. बघूयात इथून आहे ना थोडंसं 5 मिनटाचं वॉकिंग आहे, कारण की आम्हाला खूप लांब पार्किंग भेटलेली आहे. किती वेळ आम्ही फिरत होतो इथे तिथे पार्किंगसाठी, पण नाही. शेवटी मुंबई आहे ना, इथे पार्किंगचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. Time's going by, but where's the time going? I tried to give you everything. तर मंडळी मी आता आलेलो आहे आपल्या शॉपमध्ये आणि मी इथून बोळ्याचं माईक घेतलेलं आहे. हा कॉलर माईक आहे एक्झॅक्टली, कारण की मी हा का घेतो आहे, बिकॉज जेव्हा मी आउटडोरमध्ये शूट करेन ना तर हा मला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर मी हा माईक आहे ना या शैलेश भाईकडून घेतलेला आहे. तो शैलेश भाई कैसे हो? बस बढ़िया. तो थोडा बताओ ना आपके शॉप के बारे में.
हाँ जी बोलिए। अपने यहाँ पे सब गेमिंग डेस्कटॉप, गेमिंग लैपटॉप और सब आईटी पर्पस टोटल मिलता है मटेरियल, जैसे भी ये माइक हो गया, कैमरा हो गया, सब कुछ, कैमरे का एसेसरी वगैरह टोटल मिलता है। टोटल आईटी टोटल लैपटॉप के लिए, डेस्कटॉप के लिए, अपना ये आईटी पेरिफेरल्स में सब कुछ मिलेगा। और आपके शॉप का नाम क्या है? माय लैपटॉप जॉन। कहाँ पे है ये? वाशी प्लाजा में, श्री विंग 137 ग्राउंड फ्लोर में। ओके, थैंक यू। आता आम्ही घरी जातच होतो पण पाऊस बघा किती आलाय आणि किती मस्त वाटतोय बघायला। हे बघा, असं वाटतं आता बाहेर जाऊ आणि भिजू मस्त। आम्ही बोनगोडेला थांबलोय, खूप पाऊस आलाय। मंडळी, आता आहे ना आपल्या प्लॅनमध्ये थोडासा चेंज झालेला आहे। मी नुकताच हितेशला ड्रॉप केला त्याच्या घरी आणि तेवढं त्यांना मम्मीचं कॉल आलं मला की मम्मी बोलते की तू थांब गाडीमध्येच घराजवळ येऊन आणि आपण सोबतच डायरेक्टली मामाकडे जाऊ। तर आता मी, मम्मी आणि रौनक आम्ही तिघे निघालो आहे मामाकडे। आता मी त्यांचा वेट करतो, बघू ते किती मिनटात येत आहेत। तर क्लायमेट बघा किती मस्त झालं आहे, तुम्ही बघू शकता तिथे क्लायमेट। असं वाटतं की मस्त आता कुठेतरी हिल स्टेशनवर जाऊ आणि मजा करू। तर किती मस्त वाटतो ड्राईव्ह करायला या पावसामध्ये। तर तुम्हाला मी एक ना स्टोरी सांगेन। जेव्हा मी छोटा होतो ना, लाईक तर 4-5 वर्षाचंच असेल तेव्हा ना, असे एवढे मोठे मोठे रोड्स नव्हते तेव्हा ना, मी मम्मी आणि पप्पा आहेत ना असे बाईकवरती जायचो, ट्रिपल सीट की। आणि तेव्हा आहे ना असा पाऊस आला की आम्ही असा एक कोणता तरी एक शेड बघायचो किंवा काहीतरी अशी जागा बघायचो की तिथून आम्ही हे करू। मग ते लहानपणीची आठवण येत ना कधी पण इथून जाताना असे मस्त असे खुलून येतात। हे एवढं मला तुम्हाला सांगायचं होतं, लहानपणीची आठवण। आता आपण पोचलेलो आहोत आपल्या मामाच्या घरी। किती मस्त असं घर बांधलेलं आहे मामांनी। पण पार्क करूयात आता गाडी इथे। बस, तर आता आहेत ना आपण मामाकडे पोचलेलो आहोत, मी, मम्मी आणि रौनक। तर आता आहे ना मी आतमध्ये घेऊन जातो, बघूयात कोण कोण भेटतो आपल्याला। तर चला आता आपण आहे ना आतमध्ये जाऊयात, बघू आपल्याला कोण कोण भेटतो इथे। ही आमची आई आहे, मम्मीची मम्मी, आणि ही माझी मोठी वहिनी। ही तर तुम्हाला माहितीच असेल मम्मी। आणि ही माझी छोटी मामी। मामी, कसं वाटलं तुम्हाला पहिला व्हिडिओ? बघितलं तुम्ही पहिला व्हिडिओ? हो, आवडलं ना? खूप आवडलं। आता आपण आज पण आपल्या हॉटेलचं पण करूयात तसंच। हो हो, चालेल चालेल। 2000 years later बघा आमचं काय चालू आहे, दाबेली खातोय मग रोड मध्ये ट्रॅफिक आहे। आता सांगायची गरज नाही मी कुठे असणार, कल्याणशील फाटा रोड जिथे नेहमीच ट्रॅफिक होते। या तुम्ही पण खायला माझ्यासोबत दाबेली बघा। ट्रॅफिक बघून आहे ना नेहमी एकच विचार येतो असं की ते डेली जॉबला जातात 9 to 5 वाले त्यांचे किती हाळ होत असतील। हे बघा तुम्ही बघू शकता किती ती ट्रॅफिक। फक्त गाडी स्लाइटली थोडी पुढे जातीये बस तेवढंच, आणि जाऊन परत 5 मिनटं थांबतीये। तर त्यांचं रोजचं स्केड्यूल आहे, जायचं रोज मॉर्निंगला पण ट्रॅफिक, आल्यानंतर पण ट्रॅफिक, आणि घरी जाऊन काय फक्त झोपायचं, मग परत डेली नेक्स्ट डे तोच स्केड्यूल आहे त्यांचा। म्हणून थोडं वाईट वाटतं मग असं त्यांच्याबद्दल विचार करायला गेलो तर। आपण तुम्ही बघू शकता की किती ट्रॅफिक आहे इथे। कधीपासून इथेच थांबलो आहे, ही लाईन तर चालू आहे, फक्त या लाईनलाच काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती। तर आपणही नाही इथे आता ट्रॅफिकमध्ये बसलो आहे। तर चला आपण प्रत्येकाकडनं ना एक एक प्रश्न विचारूयात। तर आपण पहिले ना मामीकडनं एक प्रश्न विचारू मामीला। तर मामी, तुम्हाला कसं वाटतोय या ट्रॅफिकमध्ये? हे काय रोजच आहे ना, खूप कंटाळा आले ट्रॉफिकचा। पण मामी आपलं घर तर समोरच आहे, काय करणार। मी ना हा ब्लॉग इथेच एंड करतो। मी पुढचा आहे ना पुढच्या ब्लॉगमध्ये शूट करणार आहे कम्प्लिटली, कारण की आता आहे ना माझी बॅटरी पण ड्रेन झालेली आहे। तर व्हिडिओ आवडलाच ना तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि लवकरच आपले सबस्क्रायबर पण वाढवत, कारण की असंच आपण नवी परत भेटूयात नवीन एका व्हिडिओसोबत। टिल देन बाय। बघा आमचं काय चालू आहे, समोर ट्रॅफिक आहे, समोर ट्रॅफिक आहे।